आंबोली मुख्य धबधब्याच्या समोरचे स्टॉल्स वनविभागानं तोडले, यावरून संतप्त स्टॉल धारकांनी बुधवारी सावंतवाडी वनविभागाच्या कार्यालयावर धडक दिली. दरम्यान सर्व पक्षीयांनी मध्यस्थी केल्यानं तूर्तास या वादावर पडदा पडलाय. यावेळी स्टॉल धारकांनी वनविभागाकडे रोजगार हिरावू नका, पर्यायी मार्ग काढा अशी मागणी केली. स्टॉल धारकांच्या बाजूने सर्वपक्षीय नेते सुद्धा एकत्र आले. त्यांनी याबाबत वनविभागाचे सहाय्यक उपवन संरक्षक सुभाष पुराणिक यांच्याशी सविस्तर चर्चा केली. धबधब्याच्या समोर लावलेले स्टॉल अनधिकृत आहेत असेही श्री पुराणिक यांनी सांगितले. वनविभागाच्या हद्दीत जाऊन स्टॉल उभारणे, खोदकाम करणे, जनावरांना अन्नपदार्थ घालणे हे चुकीचे आहे आणि तो गुन्हा आहे असेही पुराणिक म्हणाले. जंगलामध्ये ही जी प्राणी आहे, ह्या प्राण्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये खाद्यपदार्थ घालणं, आमिष दाखवणं हे सर्व गोष्टी गुन्ह्याच्या आहेत आणि हे जर गुन्ह्याच्या गोष्टी जर घडल्या, निदर्शनास आल्या, तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. आणि म्हणून आंबोली घाटामध्ये जी काही लोकं गाड्या थांबवून माकडांना खाद्यपदार्थ भरतात, त्यामुळे त्या माकडांच्या नैसर्गिक सवयी बदलतात, त्यांना आपल्या खाद्यपदार्थाची आवड निर्माण होते, पर्यायाने ते माणसाच्या जास्त जवळ यायला बघतात, त्या योगे त्यांना बरेचसे पोटाचे विकार होऊ शकतात, मनुष्याला त्यांच्यापासून त्रास होऊ शकतो आणि या सर्व गोष्टीमुळे वन्य प्राण्यांच्या जीवितचा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून मनुष्याने मनुष्यासारखं वागावं आणि माकडाने माकडासारखं वागू द्यावं अशी मी विनंती करतो. सिद्धेश सावंत, कोकण नाव, सावंतवाडी.